नमस्कार, मी प्रसाद कुलकर्णी, ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, याआधी आपण तुरीच्या टॉप वाणाबद्दल माहिती घेतलेली आहे, तर आपण त्यामध्ये लाल तुरीचे वाण कोणते आहेत, त्याचबरोबर पांढऱ्या तुरीचे कोणते चांगले वाण आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. पण मित्रांनो, आता आपल्या महाराष्ट्रातील एका कृषी विद्यापीठाने तुरीचे हायब्रिड विकसित केलेले आहे. आपण एवढ्या दिवस मक्यामध्ये, बाजरीमध्ये, तसंच इतर काही विविध पिकांमध्ये हायब्रिड पाहिले आहेत, पण तुरीमधील हे हायब्रिड आता आपल्या महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाने पहिल्यांदाच विकसित व प्रसारित केलेले आहे. तर हे तुरीचे हायब्रिड कोणते आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, हे जे तुरीचे हायब्रिड आहे, हे हायब्रिड वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत असणारे कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांनी विकसित केलेले आहे. तर या हायब्रिडचे नाव आहे BDN PH 18-5. मित्रांनो, हे जे हायब्रिड आहे BDN PH 18-5, तर या हायब्रिडची वैशिष्ट्ये काय आहेत, तर याची जी उत्पादकता आहे ही 1759 ते 2159 किलोग्राम प्रति हेक्टर, अर्थात 17 ते 21 क्विंटल प्रति हेक्टर याची उत्पादकता आहे. त्याचबरोबर याचा जो कालावधी आहे, हा कालावधी 155 ते 170 दिवसापर्यंत आहे. हे जे हायब्रिड आहे, हे तुरीवर येणाऱ्या मुख्य जे रोग आहेत, त्यामध्ये मर, वांज या रोगांना ते प्रतिकारक आहे. त्याचप्रमाणे हे तुरीवर येणारे जे काही किडी आहेत यांना कमी बळी पडते. आणि मुख्य म्हणजे याचा जो दाण्याचा रंग आहे, तो दाण्याचा रंग हा पांढरा आहे. तर मित्रांनो, BDN PH 18-5 हे तुरीचे हायब्रिड महाराष्ट्रातील एका कृषी विद्यापीठाने तयार केलेले पहिलेच तुरीचे हायब्रिड आहे. तर अशा पद्धतीचे हे हायब्रिड आहे, याची वैशिष्ट्य काय आहे ते आपण पाहिलेत. पण आता शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, की आम्हाला याचे बियाणे कधी मिळेल व कुठे मिळेल. तर मित्रांनो, हे काही दिवसापूर्वीच प्रसारित झालेले तुरीचे हायब्रिड आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या कुलगुरूंनी सांगितले आहे की आम्ही शेतकऱ्यांना याचे बियाणे लवकरात लवकर देऊ. आता यावर्षीच्या या खरीप सीझनसाठी काही शेतकऱ्यांना ते ट्रायलसाठी मिळू देखील शकते, पण सर्व शेतकऱ्यांना ते उपलब्ध होऊ शकत नाही. मित्रांनो, हे बियाणे जे आहे, हे तुम्हाला पुढच्या वर्षी कदाचित मिळू शकेल. आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांना तुरीच्या या हायब्रिडबद्दल माहिती असावी या हेतूने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता.